गेली 10 वर्ष अविरत सुरू असणारे संकुल ढगेच कोचिंग क्लासेस विद्यार्थ्यांच्या भौतिक क्षमतेनुसार बेसिक इंग्रजी ग्रामर लेवल 1 आणि लेवल 2 हे क्लासेसचे वैशिष्ट्य. स्पोकन इंग्लिशचे उत्तम मार्गदर्शन. 1 ते 10 इंग्रजी सोबतच सायन्स व मॅथमॅटिक्सची बेसिक ते हायस्कूल संपूर्ण तयारी. वीकली टेस्ट, मंथली टेस्ट आणि क्वार्टरली एक्झाम्स. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने उत्कृष्ट तयारी. विद्यार्थी शंकासत्र, तज्ज्ञांचे मार्गदर्शन. आनंददायी शिक्षण, विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष. अंबानगरीच्या वैभवात भर टाकणारा यशस्वी परंपरा असलेला क्लास. आजच भेट देऊन आपला प्रवेश निश्चित करा. ढगेच कोचिंग क्लासेस माळीनगर LIC ऑफिस शेजारी अनिकेत मंगल कार्यालय समोर अंबेजोगाई. मोबाईल नंबर 8275486643. नमस्कार, योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. अंबाजोगाई शहरातील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी यांच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसाठी शुद्ध थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या जलकुंभाचा लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. ही रोटरी अंबाजोगाईचे जे आहे ते सातत्याने हिरिरीनं काम करत असते. रोटरीने इथं जो प्लांट बसवला तो एक आणि त्याचबरोबर झाड पण दिलं, म्हणजे त्यांनी ऑक्सिजन पण दिला आणि पाणी पण दिलं. म्हणजे जे काही अन्न वस्त्र निवारातलं एक 2 भाग त्यांनी दिलेले आहेत त्याचा आम्ही पुरेपूर लाभ घेऊ. आणि आपल्या ज्या मनात शंका आहे किंवा त्या स्वच्छता राहील किंवा नाही तर त्याबद्दलही आम्ही काळजी घेऊया. आमचे जे सिक्युरिटी असतील त्यांना सांगू आणि आमचे तानाजीराव देशमुख तर आहेतच, त्यामुळे त्याचा काही प्रश्न येणार नाही. या जलकुंभाचे उद्घाटन रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉक्टर शंकर धापाटे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर राकेश जाधव, डॉक्टर नागेश अब्दागिरे, रोटरीचे वरिष्ठ पदाधिकारी प्रवीण देशपांडे, सूर्यकांत महाजन, संतोष पवार, दीपक कर्णावट, तानाजी देशमुख, सारंग पुजारी, रोटरीचे अध्यक्ष डॉक्टर निशिकांत पाचेगावकर, सचिव कल्याण काळे, प्रकल्प समन्वयक धनराज सोळंके, प्रदीप झरकर, मोईन शेख, गणेश राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. अंबाजोगाई सिटीनं काय केलं आणि काय साय त्यांना सांगण्याकरता नक्की नाही आलो, त्यांच्याकडून उलट मी शिकण्याकरता या ठिकाणी आलो आहे. कारण आमचे जवळपास डिस्ट्रिक्ट 3132 100 वर क्लब आहेत, परंतु आज अंबाजोगाई सिटीचं ह्यावर्षीचं काम जे आहे पहिल्या 5 क्लबमध्ये त्या क्लबचं काम आहे. त्याकरता सुरुवातीला त्या क्लबकरता आपण करावं होतो. डॉक्टर पाचेगावकर सर आणि त्यांच्या टीमनं अतिशय उत्कृष्ट असं काम आज बीड जिल्ह्याचंसुद्धा नाव उंचावलेलं आहे. पूर्ण आपल्या रेवणीचं पूर्ण मराठवाडा आणि सातारा बाहेरचे 3 जिल्हे आहेत ह्या सगळ्या जिल्ह्यातले 100 क्लब आहेत त्यामध्ये हे त्यांनी अतिशय उत्कृष्ट असं कार्य केल्याबद्दल सर्वप्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो. रोटरी क्लबच्या वतीने बसवण्यात आलेल्या या जलकुंभातून दररोज 1000 लिटर तर ताशी 200 लिटर याप्रमाणे शुद्ध पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती धनराज सोळंके यांनी यावेळी बोलताना दिली आहे. SRTR कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये रुग्णालयामध्ये इथं 500 लिटरचा प्लांट हा आरोचा इथं होता, पण याचं गार पाणी कुणालाही येत नव्हतं, त्यामुळं इथं आणि हा प्लांट बंद होता. ह्या प्लांटमध्ये रोटरीनी रुग्णांची इथं व्यवस्था, इथं परिसरामध्ये सर्वजण बाहेर तुमचे बिस्लरी कॅन्ट वगैरे ठेवत होते, त्याच्यामधून पाणी घेत होते, पण इथंच विनामूल्य आणि शुद्ध पाणी, थंड पाणी भेटावं यासाठी परमनंट प्रोजेक्ट इथं चालू राहावं म्हणून हा प्रोजेक्ट आम्ही राबवण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिलरचा जो प्लांट होता याला नव्हता, तर रोटरीनी जवळपास 1,10,000 रुपये खर्च करून आत्ता ह्याला चिलर प्लांट आणि सर्व काही ह्या गोष्टी लावलेल्या आहेत त्याला, आणि शुद्ध पाणी भेटेल ह्या हिशोबाने आम्ही केलेला सर्व प्रयत्न आहे. या प्रकल्पामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय दूर झाली आहे. यावेळी डॉक्टर शंकर धपाटे, डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, डॉक्टर राकेश जाधव, सूर्यकांत महाजन, प्रवीण देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एवढं सांगू इच्छितो की हा प्रोजेक्ट चालू करण्यासाठी ज्यावेळेस रोटरीने पुढाकार घेतला तो पुढाकार घेतल्यानंतर डॉक्टर आपले मोहिते सर असतील, धनराजसाहेब सोळंके असतील, त्यांची सर्व टीम यांनी दिन सरांना 2 वेळेस बोलले, मला 2-3 वेळेस बोलले की सर आपल्याला ह्याला कसं चालू करता येईल, आम्ही सर्व खर्च करतो. सुरुवातीला अशी चर्चा झाली की याला आपण काहीतरी शुल्क लावावं जेणेकरून की त्याचं मेंटेनन्स आपल्याला पुढं कंटिन्यू ठेवता येईल.
परंतु आम्हाला थोडीशी प्रशासकीय अडचण अशी होती की जर त्याला आपण शुल्क लावलं तर पुन्हा उद्या त्याला कोणी दुसरी एखादी संस्था म्हणेन आम्ही शुल्क लावून इथं पाणी देतो हे देतो, थोड्याशा अशा प्रशासकीय अडचणी होत्या. त्या अनुषंगानं आमचे आदरणीय संचालक लहाने सरलासुद्धा रोटरीचे सर्व मेंबर बोलले, त्यांनाही बोलून झालं, त्यांच्याकडूनसुद्धा त्यांनी येस म्हणून परमिशन घेतली. हे सर्व करत असताना मग त्यांनी निःशुल्क देऊ म्हटले तर आता एवढ्या छान पद्धतीनं तो चालू केलेला आहे आणि याचा खरंच रुग्णांना याचा फायदा होणार आहे. यावेळी रोटरी क्लबचे सदस्य दामोदर थोरात, अरुण असरढोकर, सुहास काटे, जगदीश जाजू, पद्माकर शेलमुकर, गोरख मुंडे, आनंद कर्नावट, स्वप्नील परदेशी, ललित बजाज, नरसिंग दरगड, मोईन शेख, सचिन बेंबडे, डॉक्टर अनिल केंद्रे, राधेश्याम लोहिया, गोपाळ पारीख, तसेच गणेश राऊत यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते. योगेश्वरी दर्शन बातम्यांसाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.